to all of you. In our previous part, that is in chemical reactions and equations, we were seeing that how to write the chemical equations. For that writing purpose, there are different rules are there, that the rules were very, very easy, that you can easily be recalled with. Well, after writing the chemical equation, we are going to be learn that the another part about that the equation, and this is the most important type of factor from this chapter. Why? Because this part becomes to be asked in your board question at least about that of the 3 marks. यामध्ये आपण आता आजच्या तासामध्ये आपल्याला बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन हा भाग आपल्याला पाहायचा आहे, जो की तुमच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला 3 मार्कांसाठी फक्त एकतर 3 इक्वेशन्स दिले जातील आणि ते तुम्हाला त्या ठिकाणामध्ये बॅलन्स करा असं सांगितलं जाईल, बिकॉज दिस इज द ॲक्टिव्हिटी शीट. किंवा काही वेळेला एक्सप्लेनेटिव्ह फॉर्म ऑफ द क्वेश्चन्स जे आहेत, तर यामध्ये देखील तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं, हाऊ टू राईट द बॅलन्सिंग इक्वेशन युझिंग द डिफरंट टाईप ऑफ द स्टेप्स आर देअर. वेगवेगळ्या प्रकारातील असणाऱ्या स्टेप्सच्या सह्यानं तुम्ही बॅलन्सिंग इक्वेशन कशाप्रकारे लिहू शकाल किंवा लिहाल, म्हणजे तुम्हाला स्टेप वाईज त्या ठिकाणामध्ये आन्सर लिहायचं असतं. यासाठी मग आपल्याला आता याच्यानंतर या प्रकारातील असणारं बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन, एक गोष्ट नीट लक्षात घ्या, बोर्डामध्ये तुम्हाला या प्रकारातील असणारं एका मार्काचं खूप महत्त्वाचं असतं, महत्त्व असतं. 99 मार्कापर्यंत आपण सायन्समध्ये जाऊ शकतो, परंतु 100 मार्क मिळवणं थोडंसं जरा कठीण आहे, म्हणूनसाठी एका मार्कासाठी सुद्धा जर तुमचं हे जर इक्वेशन जर चुकलं तर 100 चे 99 होतात, म्हणूनसाठी टेक अ प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन व्हाईल बॅलन्सिंग टू दॅट ऑफ द केमिकल इक्वेशन. आता बॅलन्सिंग द केमिकल इक्वेशन म्हणजे नेमकं काय आहे? केमिकल इक्वेशन तुम्हाला इतर वेगवेगळ्या प्रकारातील असणारी इक्वेशन्स, म्हणजे तुमच्या मॅथमॅटिक्समध्ये झाले असतील, अल्जेब्रामध्ये झाले असतील, जसे की लिनियर इक्वेशन असेल किंवा क्वाड्रेटिक इक्वेशन असेल. काय असेल इक्वेशन म्हणजे? एक सिम्पल अशा प्रकारातील असणार, मी माझ्या सायन्सच्या व्यतिरिक्त मॅथमध्ये जातो, या ठिकाणामध्ये इक्वेशन म्हणजे नेमकं काय, कशाला म्हणतो आपण इक्वेशन? इक्वेशन म्हटलं की सिंपल अशा प्रकारातील असणारा वेळ नीट लक्षात घ्या, इक्वेशन आहे मीन्स टू दॅट ऑफ त्या ठिकाणामध्ये इक्वल या प्रकारातील असणारा शब्द येतो. मग इक्वल म्हणजे नेमकं काय? आता मी एक साधं आणि सोपं अशा प्रकारातील असणारं उदाहरण घेतलं, एक्स प्लस 5 = 9 वगैरे असेल, ठीक आहे? याचाच अर्थ आपल्याला एक्सची किंमत फाईंड आउट करायची, जेणेकरून की ती जर समजा 5 मध्ये जर मिसळली तर मग ती त्या ठिकाणामध्ये किती बनेल, तर 9 बनेल. म्हणजे या दोघांची या बाजूकडची बेरीज आणि इकडची बेरीज, इकडची बेरीज याचा अर्थ काय, मध्ये कोणत्या प्रकारचं साईन आहे, तर इक्वल टू या प्रकारातील असणारं साईन आहे. इक्वल टू याचा अर्थ काय, या दोघांची मिळून बेरीज किती आहे, तर 9 आहे. फ्रॉम दिस वी हॅव टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन दॅट द लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईड ऑफ द इक्वेशन. म्हणजे इक्वेशनला काय आहे, तर लेफ्ट हँड साईड आहे आणि राईट हँड साईड आहे. वेन बोथ द साईड्स हॅव्हिंग देअर कॉन्स्टिट्युएंट्स बिकम्स हॅव्हिंग द इक्वल व्हॅल्यू, दोन्ही बाजूकडच्या प्रत्येक कॉन्स्टिट्युएंटची जर समान व्हॅल्यू जर असेल त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज द इक्वेशन. मग तशा प्रकारातील असणारं नेचर जर या ठिकाणामध्ये आपल्याला सांगायचं असेल तर मग आपल्याला एक गोष्ट सहजपणे लक्षात येऊ शकते की आपल्या सुद्धा केमिकल अशा प्रकारातील असणारं काय आहे, तर इक्वेशन, आणि त्याला देखील त्या ठिकाणामध्ये दोन अशा प्रकारच्या बाजू आहेत, आपण यापूर्वी देखील बघितलं. आणि त्या बाजू म्हणजे कोणत्या प्रकारच्या, तर एक आहे ती म्हणजे रिएक्टंट आणि दुसरी कोणत्या प्रकारातील असणारी बाजू आहे, तर ती आहे ती म्हणजे प्रोडक्ट या प्रकारची. आपल्याकडं या ठिकाणामध्ये इक्वल टू या प्रकारचं साईन आहे का? नाही. विच गिव्ज राइज टू, असं म्हणतो. थोड्या वेळासाठी आपण या प्रकारच्या ॲरोला त्या ठिकाणामध्ये काय म्हणू शकतो, इक्वल टू असं म्हणू शकतो. म्हणून मग लेफ्ट हँड साईड इक्वल टू राईट हँड साईड,
आता आपल्याला तर केमिकल इक्वेशनला काय करायचं, तर बॅलन्स करायचं, म्हणजे दोघांनाही त्या ठिकाणामध्ये स्थिर ठेवायचं. याचा अर्थ त्या ठिकाणामध्ये काहीतरी अगोदर अनइक्वल असणार आहे. वेन यू आर जस्ट रायटिंग अ केमिकल इक्वेशन इन द फॉर्म ऑफ टू दॅट ऑफ देअर मॉलिक्युलर फॉर्म्युले ॲट दॅट टाइम, द मॉलिक्युलर फॉर्म्युले बिकम्स गेटिंग टू बी चेंजेस वेन दे बिकम्स टू बी कन्व्हर्टेड इन टू द प्रोडक्ट. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस वन वी जस्ट हॅव टू बी बॅलन्स टू इट बाय युझिंग द पर्टिक्युलर टाईप ऑफ द मेथड साध्या. मग आता या ठिकाणामध्ये आपल्याला अगोदर हे माहिती असणं गरजेचं की व्हॉट इज मीन्ड बाय दॅट इज द बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन. आता बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन म्हणजे नेमकं त्या ठिकाणामध्ये आपल्याला असं म्हणता येऊ शकतं दॅट इज द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ एलिमेंट्स इन द रिएक्टंट्स are when same to the number of atoms of those elements in the product. तुम्ही याला असेही सांगू शकता इफ द नंबर ऑफ, बरं का, इफ द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ एलिमेंट्स इन द ॲटम्स ऑफ एलिमेंट्स इन द रिएक्टंट्स आर. आता मी जर इथलं इफ जर काढलं तर वेन त्या ठिकाणामध्ये येणार आर वेन सेम टू द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ दोज एलिमेंट इन द प्रोडक्ट, म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रमाणातील असणाऱ्या ॲटमचा विचार करायचा. कोणत्या प्रकारचा? तर ॲटम्स ऑफ द रिएक्टंट आणि ॲटम्स ऑफ द प्रोडक्ट. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणामध्ये स्पेशली कंपाऊंडचा किंवा स्पेशली मॉलिक्युलचा विचार करायचा आहे का? तर नाही. आपण एक उदाहरण घेऊ ज्याच्या आधारे आपल्याला सहजपणे लक्षात येऊ शकेल हाऊ दॅट आय द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ द रिएक्टंट or the number of atoms of the element in the reactor and the number of atoms of those element into the product becomes the same. Suppose that there is the presence of that of the AgNO3 sodium silver nitrate. When silver nitrate, that is its aqueous solution is there, when aqueous solution of sodium nitrate silver nitrate becomes reacting to that of the sodium chloride is there at that time, or they becomes getting to be mixed with each other, then there will be the formation of mai yacha pasun aplyala tya tikana madhe kay milto tar AgCl milto kay milto yacha pasun aplyala tar AgCl milto ani tyacha nantar tya tikana madhe aplyala anki kay milto there is the formation of that of the NaNO3 is there. Mhanje ata he dekhil kasha prakarcha solution ahe tar aqueous solution ahe. आता या सगळ्यामध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात येत असेल ते म्हणजे जी कॅस मी या ठिकाणामध्ये हा AgNO3 लिहिलेला आहे. आता या प्रकारातील असणारा AgNO3 सिल्वर नायट्रेट ची केमिकल रिएक्शन कोणासोबत झाली आहे? तर सोडियम क्लोराईड सोबत झाली आहे. आणि त्याच्यापासून त्या ठिकाणामध्ये काय मिळालं? तर AgCl म्हणजे सिल्वर क्लोराईड आपल्याला मिळालं. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणामध्ये आपल्याला काय मिळालेलं आहे? तर हा NaNO3 आपल्याला मिळालेला आहे, म्हणजे सोडियम नायट्रेट आपल्याला मिळालेला आहे. जर आपण थोडंसं ऑब्झर्वेशन जर केलं म्हणजे आता या प्रकारच्या डेफिनेशनला आपण या इक्वेशनला त्या ठिकाणामध्ये काय करूया तर अप्लाय करूया. आता या इक्वेशनला जर अप्लाय जर केलं द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ एलिमेंट्स इन द रिएक्टंट, आता रिएक्टंटच्या बाजूकडे कोणकोणत्या प्रकारातील असणारे नंबर ऑफ ॲटम्स आहेत, एजीचे एकूण किती ॲटम आहेत रे? तर एजीचा फक्त एकच ॲटम आहे. या ठिकाणामध्ये नायट्रोजनचे एकूण किती ॲटम आहेत? तर नायट्रोजनचं फक्त एकच ॲटम आहे. ऑक्सिजनचे एकूण किती ॲटम आहेत रे? तर 3 ॲटम आहेत. सोडियमचे एकूण किती ॲटम आहेत रे? एकच ॲटम आहे. क्लोरीनचे एकूण किती ॲटम आहेत रे? एकच ॲटम आहे. इन द सेम वे म्हणजे आता आपण सगळीकडचे जे काही असणार म्हणजे दोन्ही प्रकारातील असणाऱ्या कंपाऊंडचे
दोन्ही प्रकारातील असणाऱ्या प्रकारच्या मॉलिक्यूल मध्ये सगळ्याच्या सगळ्या आपण या ठिकाणामध्ये काय घेतले, त्या प्रकारातील असणारे आपण या ठिकाणामध्ये ऍटम्स घेऊन घेतले. मग आता त्याच पद्धतीने आपण आता थोडंसं कंपॅरिझन करूयात, कारण आपल्याला डेफिनेशन काय सांगते, रिएक्टंट्स आर व्हेन सेम टू द नंबर ऑफ दोज ऍटम्स, है ना, ऍटम्स ऑफ दोज एलिमेंट, ऍटम्स ऑफ दोज एलिमेंट, दोज म्हणजे किती प्रकारातील असणारे ऍटम. म्हणून साठी मग आता एजीचा प्रोडक्टच्या बाजूकडे असणाऱ्या एकूण ऍटमची संख्या किती आहे, तर एक आहे. त्याच्यानंतर या प्रकारातील असणाऱ्या हा जो काही हा नायट्रोजन जो आहे, नायट्रोजनच्या ऍटमची संख्या किती आहे, एकच आहे. त्याच्यानंतर ऑक्सिजनच्या ऍटमची संख्या किती आहे, तर तीनच आहे. त्याच्यानंतरच्या प्रकारातील असणारा सोडियमच्या, तर ती देखील त्या ठिकाणामध्ये एकच आहे. आणि क्लोरीनच्या देखील त्या ठिकाणामध्ये एकच आहे. जर आपण सगळ्यांची बेरीज जर रिएक्टंटच्याही बाजूकडची आणि त्याच्याही नंतर प्रोडक्टच्या बाजूकडची त्या ठिकाणामध्ये किती असेल, जर समजा सारखी जर असेल, तर मग त्याला आपण त्या ठिकाणामध्ये काय म्हणणार, दिस इज कॉल्ड ऍज बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. मग आता एक आणि दोन, दोन आणि तीन पाच, पाच आणि दोन सात, म्हणजे आता या ठिकाणामध्ये रिएक्टंटच्या बाजूकडे किती ऍटम इन्वॉल्व्ह होत आहेत, तर सात ऍटम इन्वॉल्व्ह होत आहेत. आणि त्याच ठिकाणामध्ये या प्रकारातील असणार तीन दोन पाच, पाच दोन सात, म्हणजे एकूण मिळून या प्रकारातील असणार आहे दोन्हीकडच्या बाजूच्या एकूण मिळून सगळ्याच प्रकारच्या ऍटमची संख्या किती आहे, तर सेवन आहे. मग अशा प्रकारातील असणारं इक्वेशन जे आपण घेतलेलं आहे, इट बिकम्स अ बॅलन्स. मग याला आता बॅलन्स करण्याची गरज आहे का, नाही, इट इज ऑलरेडी बॅलन्स्ड. ते ऑलरेडी कसं आहे, तर ते बॅलन्स्ड आहे. मग बॅलन्सिंग साठी आपल्याला नेमकं काय करायचं, तर जेव्हा काही प्रकारातील असणारे रिएक्शन्स किंवा इक्वेशन्स किंवा त्या ठिकाणामध्ये जेव्हा रिएक्शन्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारातील असणारे या प्रकारचे ऍटम्स किंवा एलिमेंट्स येत असतात, त्यावेळेस त्या प्रकारातील असणारे ऍटम जे आहेत, तर त्यांचे ऍटम मात्र त्या ठिकाणामध्ये ते बॅलन्स्ड नसतात. ते कसे नसतात त्या ठिकाणामध्ये, तर ते बॅलन्स्ड स्टेटमध्ये नसतात. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, तर दोन्हीकडचे बाजू त्या ठिकाणामध्ये आपल्याला समान करायची असते. बिकॉज वाय, वी नो दॅट व्हेरी वेल, इन एनी रिएक्शन द टोटल मास ऑफ द ऍटम्स ऑफ इच एलिमेंट इन द रिएक्टंट बिकम्स इक्वल टू द टोटल मास ऑफ द ऍटम ऑफ दोज एलिमेंट्स इन द प्रोडक्ट. वी नो दॅट this is called as to that of the law of conservation of mass was there. ma ata ha jo kai law of conservation of mass neat lakshat thevaycha, balancing the chemical equation, mi ankhi ekda sangta, balancing the chemical equation ha jo concept purnapane jachyavarti adharit ahe asha prakaratil asnara par to mhanje kunta, tar law of conservation of मास, है ना, जे की आपण मागच्या वर्षी पाहिलं. मग आता या प्रकारातील असणार टोटल मास ऑफ द रिएक्टंट अँड द प्रोडक्ट रिमेन्स द सेम, ते कधीही बदलत नसतं. म्हणजे आता समजा जर एक मी कॉमन अशा प्रकारचं उदाहरण घेतलं, समजा तुम्ही वांग्याची भाजी करायला लागलात, तीन वांगे घेतले आणि तीन वांग्याची भाजी करत असताना तुम्ही मग नंतर भाजी कंप्लीट झाली आणि पातेलं उघडून बघताय, तर काय त्याच्यामध्ये सहा वांगे दिसतील का आपल्याला, नाही, जागो येतात ती नाही. म्हणजे जेवढं टाकलंय तेवढंच आपल्याला मिळणार आहे, त्याच्या आतमध्ये किंवा त्या ठिकाणामध्ये जादू वगैरे होऊन तीनाचे सहा होणार नाहीत किंवा सहाचे नऊ होणार नाहीत. म्हणून साठी एक गोष्ट नीट लक्षात घ्या, दॅट इज द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास इज देअर. या सगळ्यांसाठी त्या ठिकाणामध्ये कोणत्या प्रकारातील असणाऱ्या घटकाचा विचार करायचा असतो, तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मासचा विचार करायचा असतो. मग आता याच्यासाठी आपण त्या ठिकाणामध्ये कशा प्रकारे मास आपल्याला बॅलन्स करता येऊ शकेल, मग आपल्याला तर एक माहित आहे की जे काय असणार कन्झर्वेशन, कन्झर्वेशन संवर्धन करायचं आपल्याला रिएक्टंटच्याही मासचं आणि त्याच्यानंतरच्या जे काय असणार प्रोडक्टच्याही मासचं, दोघांचंही आपण त्या ठिकाणामध्ये काय करणार आहोत रे, तर कन्झर्वेशन करणार आहोत. त्याला आपल्याला त्या ठिकाणामध्ये ठेवायचं आहे, आहे तसंच ठेवायचं आहे. फॉर दिस पर्पज नाउ वी आर गोइंग टू बी सीन दॅट, दॅट इज हाऊ सच टाईप ऑफ दॅट ऑफ द कन्झर्वेशन बिईंग टू बी कॅरीड आउट बाय युझिंग द डिफरंट टाईप ऑफ द स्टेप्स आर देअर. आता आपल्याला हे बघायचं आहे या ठिकाणामध्ये की कशा प्रकारे या प्रकारातील असणारं कन्झर्वेशन आपल्याला ठेवता येऊ शकतं, म्हणजेच थोडक्यात आपल्याला या प्रकारातील असणारे बॅलन्सिंग ऑफ द केमिकल इक्वेशन कशा प्रकारे घडून आणता येऊ शकतं,
तर कशाच्या पद्धतीनं, तर वेगवेगळ्या प्रकारातील असणाऱ्या स्टेप्सच्या पद्धतीनं. ओके, तर